पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान योजनेचा लाभ. 22 लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. मंगळवारी पार पडलेली UGC NET परीक्षा रद्द. परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय, तर आता नीट परीक्षाही रद्द करावी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत कधीही जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडनं आता अल्पसंख्याक आणि दलित समाजातनं उमेदवारीची शक्यता. बाबाजानी दुर्राणी आणि सिद्धार्थ कांबळेंचं नाव आघाडीवर. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्यानं घरी वाजले की 12 म्हणतात. फडणवीसांनाही खोचक टोला. देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीरपणे सांगतो. सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदू बांधव म्हणण्याचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार. मित्रपक्षांशी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर निश्चित करा. 22 तारखेला पक्षातल्या नेत्यांनी सल्लामसलत करावी. दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देवेंद्र फडणवीसांना सूचना. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाविषयी सरकारनं भूमिका जाहीरपणे उघड करावी. पंकजा मुंडेंचं पत्र. सर्व आंदोलनाबद्दलची सरकारची भूमिका सारखीच असावी, पंकजा मुंडेंचं आवाहन. आज राज ठाकरेंचा नाशिक दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक, तर संत निवृत्तीनाथांच्या पालखीतही होणार सहभागी. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरकडे प्रस्थान. 450 किलोमीटरचं अंतर 27 दिवसात पार करणार. रायगडावरती आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. शिवरायांच्या पालखी प्रस्थानानंतर नगारखान्यासमोर ध्वजारोहण. नागपूरमध्येही कार्यक्रमांची रेलचेल. पालघरच्या वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशातील सर्वाधिक क्षमतेच्या वाढवण बंदरासाठी 76,000 कोटींची तरतूद. ट्वेंटीच्या वर्ल्ड कपच्या Super 8 फेऱ्यांना सुरुवात. आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.